नमस्कार, आपले एन फूड अँड क्राफ्ट मध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन बिर्याणी, ते ही रेस्टॉरंट स्टाईल आणि रेस्टॉरंट मधील सीक्रेट इंग्रेडिएंट्स यूज करून। तर चला मग आपण याचं साहित्य बघून घेऊ। पाव किलो म्हणजे पावसर चिकन घेतलेलं आहे, लेग पीस वगैरेही घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये। धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे चिकन। अर्धी वाटी मस्त असं फेटलेलं दही आहे, 2 चमचे बिर्याणी मसाला आहे, होममेड आहे, तुम्ही रेडीमेड मिळतो बाजारामध्ये तोही यूज करू शकता। आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत? इथं आहे केवडा इसेन्स। केवडा इसेन्सच्या ऐवजी तुम्ही गुलाब इसेन्स किंवा ज्याला आपण रोज इसेन्स म्हणतो तेही यूज करू शकता। इथं माझ्याकडे केसर अवेलेबल नाही आहे, त्यामुळे केसर इसेन्स घेत आहे थोडासा फ्लेवर यासाठी बिर्याणीमध्ये। आणि इथं आहे फूड कलर। फूड कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत, जसे की पावडर फॉर्ममध्ये असतील किंवा असे केकला जे यूज करतो ते असतील तेही यूज करू शकता। अर्ध्या लिंबूचा रस आहे, दही आंबट नसेल तर आपण लिंबूचा रस यूज करू शकतो। 2 चमचे लाल तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला किती तिखट हवे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता। 1/4 चमचा हळद, मीठ चवीनुसार। 2 कांदे बारीक मोठे असे चिरून घेतलेले आहेत, अगदी पातळ असे। पुदिना ही तर थोडासा बारीक पुदिना चिरून घेतलेला आहे, टेस्ट खूप छान येते। इथं आहे कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आले लसणाची पेस्ट आहे 2 चमचे मोठे। 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे आणि 1/2 चमचा तूप घेतलेला आहे। जर तुम्हाला तेल कमी यूज करायचं असेल तर तेही यूज करू शकता। 7 ते 8 काजू 2 तुकड्यामध्ये करून घेतलेले आहेत आणि इथे 250 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे मोठावाला। ते खडे मसाले म्हणजे जिरा 1 चमचा, 2 वेलची आणि 2 तमालपत्री घेतलेले आहेत, त्या आपण तांदळाबरोबर शिजवणार आहोत फ्लेवर मस्त असा येण्यासाठी। आता आपण प्रोसेस पाहू। तर इथं 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे, हे आपल्याला मार्गरेट करून घ्यायचं आहे। दही घालून झालं की ते एकसारखं हलवूनही घ्यायचं आहे, जेणेकरून ते दही सगळ्या चिकनला व्यवस्थित एकसारखं लागून जाईल। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घालून घेऊ। तर ह्यामध्ये आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी जवळजवळ 1/2 चमच्याच्या वरती लाल तिखट घालून घेतलेलं आहे। बाकीचे इन्ग्रेडियंटही घालून घ्यायचे आहेत। तर ह्याच्यामध्ये आता आपण हळद घालू, 1/2 चमचा हळद आहे। आणि त्याच्यानंतर जो आपण मसाला घेतला होता 2 चमचे, तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला घालून झालेला आहे, थोडंसं एकसारखं करून घेऊ। आणि त्याच्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट म्हणजेच लिंबूचा रस इथं घेतला होता। माझं दही थोडंसं आंबट नव्हतं तर मी इथं लिंबूचा रसचं यूज केलेला आहे। दही जर आंबट असेल तर लिंबूचा रस यूज केला नाही तरी चालेल। मी इसेन्स हे वरती लेअरिंग करतानाही वापरणार आहे, प्लस मी याच्यामध्ये आत्ताही 2 ते 3 थेंब टाकून घेणार आहे, जेणेकरून आपले जे चिकनचे पीस असतील त्यालाही मस्त असं फ्लेवरिंग येईल। आणिही इसेन्स मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। इसेन्स टाकून झाल्यानंतर एकसारखं हलवून घ्यायचं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सगळी न टाकता गार्निशिंगला थोडी ठेवून थोडीशी ह्यात टाकून द्यायची आहे। पुदिन्याची बारीक चिरलेली पानं थोडी टाकून घ्यायची आहेत आणि हे व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। प्रत्येक इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तो इन्ग्रेडियंट सगळीकडे एकसारखा लागेल। त्याच्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली होती 2 चमचे, ती टाकून घ्यायची आहे। एकसारखं हलवून हे झाकून ठेवायचं आहे अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हे एकसारखं करून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्याच्यावरती झाकून ठेवून असंच झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण आता पुढची प्रोसेस करायला घेऊ। वरती एक पातेलं ठेवलं होतं बारीक फ्लेमवर, त्याच्यामध्ये हे पाणी टाकून घेत आहे। पाणी जास्त लागतं आपल्याला, जवळजवळ इथं मी 1/2 तांब्या पाणी घातलेलं आहे। त्याच्यानंतर जे 1/2 किलोचे तांदूळ घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे तांदूळ मी। ह्या तांदळामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते तेही टाकणार आहोत। त्यामध्ये मी 1 चमचा जिरे, 2 वेलची आणि 2 तमालपत्री घेतलेली आहे। हा राईस एकमेकाला चिटकून येतो असा सुट्टा सुट्टा व्हावा ह्यासाठी मी इथं जवळपास 2 चमचे तेल टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ हे एकसारखं हलवून असंच हे तांदूळ 80% शिजेपर्यंत ठेवायचं आहे। पूर्ण शिजवायचं नाही, 100% आपल्याला हा 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे।
आपला राईस शिजेपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करू। इथे एक कढई घेतलेली आहे, जे अर्धे वाटी तेल घेतलं होतं ते मी टाकून घेत आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हा बारीक चिरून घेतलेले जे दोन कांदे होते ते मस्त असे ब्राउन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हा कांदा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि अधूनमधून असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून तो करपणार नाही आणि त्याचा जो फ्लेवर आहे करपाचा तो बिर्याणीमध्ये उतरणार नाही। मस्त असा ब्राउन कलरचा क्रिस्पी असा कांदा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। हा आपला कांदा तयार होत आहे, डार्क ब्राउन कलर आला की आपण तो एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता त्याच तेलामध्ये मी हे जे काजू घेतले होते ते थोडेसे ब्राउन होईपर्यंत, लाईट ब्राउन होईपर्यंत तळून घेणार आहे। काजू अगदीच ऑप्शनल आहेत, नाही यूज केले तरी चालते। काजू आणि कांदा तळेपर्यंत आपल्या आता जो राईस शिजत ठेवला होता तो तयार आहे। तर एक पातेले ठेवायचं आहे, त्याच्यावरती अशी जाळी ठेवून ते पाणी निथळून काढायचं आहे, अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हा जो भात आहे तो मी फक्त 80% शिजवलेला आहे, पूर्ण 100% शिजवायचं नाही आहे, कारण आपण जेव्हा बिर्याणीला वाफेवर नंतर शिजवतो तेव्हा तो 100% शिजून जातो। राईस हा जाळीमध्ये टाकून झालेला आहे, तो एकदम गरम गरम असतो, त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते, तो एकमेकांना चिटकून येईन, जास्त 100% शिजू नये ह्यासाठी तांब्याभर थंड पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून देणार आहे, जेणेकरून तो सुट्टा सुट्टा मस्तचा होऊन जाईल। चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं, ते आता शिजेपर्यंत हा राईस आपण असाच ठेवणार आहोत जाळीमध्ये, म्हणजे तो थंड आणि असा मोकळा मोकळा होऊन जाईल। 100% जर आता शिजवला तर नंतर त्याचे तुकडे पडतात, म्हणून जेव्हा वाफेवर तो शिजतो तेव्हा तो पूर्ण 100% शिजून जातो, त्यामुळे ह्याचे आत्ताच 100% शिजवायचं नाही, तो 80% शिजवायचा आहे। पाणी नितळताना थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे आपण चिकन हे करायला ठेवलं होतं ते शिजवून घेणार आहोत। ज्यामध्ये कांदा फ्राय करून घेतला होता त्याच कढईमध्ये बारीक फ्लेमवर मी आता हे चिकन शिजवून घेणार आहे। त्यामध्ये जो कांदा थोडासा तळलेला होता तो थोडासा कांदा चिरून असा स्मॅश करून मी टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या चिकनलाही फ्लेवर मस्त येईल। आता हे सगळं चिकन आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत, अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। हे आपलं चिकन असं मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे, चिकन शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात आपलं चिकन शिजून जातं। तुम्ही तेलाची क्वांटिटी कमी जास्तही करू शकता, तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता। लो मीडियम फ्लेमवर हे चिकन असं झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे। तुम्ही थोडासा पाण्याचा शितोडा दिला तरी चालेल, किंवा थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। ज्या भांड्यात मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी ओतून ते पाणी मी या चिकनमध्ये टाकत आहे आणि त्याच्यानंतर झाकण लावून देत आहे आणि थोडा वेळ शिजवत आहे। अधूनमधून थोडंसं पाहायचं आहे की आपण चिकन शिजतंय किंवा लागतंय का, आणि थोडंसं पाणी लागत असेल तर घालायचं आहे, जास्त पण पाण्याचा यूज करू नका, अगदी घट्टसर ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे। आता माझं हे चिकन शिजलेलं आहे आणि घट्टसर अशी ग्रेव्हीही तयार झालेली आहे। आता आपण बाकीची उरलेली जी बिर्याणीची प्रोसेस आहे ती करू। लो ग्लॅसवर इथे मी खराब तवा जो माझ्याकडे अवेलेबल होता तो ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये असं पातेलं ठेवून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तुपानं खाली कवर करून घेतलेलं तूप लावलेलं आहे, त्याच्यावरही जी भाताची लेयर आहे ती टाकायची आहे, त्याच्यानंतर जे आपले थोडेसे पीस आहेत अर्धे पीस ह्याच्यावरती टाकून घ्यायचे आहेत चिकनचे। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि जो कांदा आपण तळून घेतलेला होता थोडासा तो स्मॅश करून आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। काजू ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर भाताची अजून एक लेयर टाकून द्यायची आहे। भाताची लेयर टाकून झाल्यानंतर उरलेले जे चिकनचे पीस आणि ग्रेव्ही असेल तीही टाकून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि थोडासा कांदा आपण टाकून देणार आहोत। त्याच्यानंतर ह्याच्यावरती अजून एक भाताची लेयर टाकायची आहे। म्हणजेच मी इथं 3 पोर्शनमध्ये हा आपला जो भात आहे शिजवलेला तो डिवाइड केलेला आहे। भाताची लेयर टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि आपला जो कांदा आणि जे आपण काजू डीप फ्राय केले होते ते मी
याच्यावरती टाकून देणार आहे ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. थोडंसं तुपी वरून टाकणार आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे असे खड्डे करून त्याच्यामध्ये कलर्स टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रीन रेड कलर कोणताही यूज करू शकता. वरून केवळा इसेन्स आणि केसर इसेन्स टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर असे झाकून ठेवून त्याच्यावर जड असं काहीतरी सामान ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटं झालेली आहेत. मीडियम फ्लेमवर ठेवलं होतं मी गॅस आणि ह्यात आपली मस्त अशी बिर्याणी तयार आहे. ती आपण सर्व करून घेऊ. ती रेस्टॉरंट स्टाईल आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच आपले इसेन्स यूज करून अशी मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल चिकन बिर्याणी तयार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एम फूड अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.